मंडळी भारतीय राजकीय क्षेत्रातील एक मोठे नाव म्हणजे स्मृती इराणी। केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी एकेकाळी तुळशी म्हणून घराघरात प्रसिद्धी पावल्या होत्या, क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेतून त्या घराघरात लोकप्रिय झाल्या। मालिकेत तुळशीची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलं होतं। टेलिव्हिजनचा प्रमुख चेहरा असलेल्या स्मृती इराणी यांनी यानंतर राजकारणाची वाट धरली, पण आता पुन्हा त्या टेलिव्हिजनवर कमबॅक करताना दिसणार आहेत। तर स्टार प्लस वरील अनुपमा या लोकप्रिय मालिकेतून स्मृती इराणी टेलिव्हिजन विश्वात कमबॅक करणार असल्याची माहिती टाइम्स नाऊ या वृत्तपत्राने दिली आहे। अनुपमा मालिकेत 15 वर्षाचा लिप दाखविण्यात येणार आहे, त्यामुळे स्मृती इराणी कॅमियो करताना दिसणार आहे। 15 वर्षांनी स्मृती इराणी पुन्हा एकदा मालिकेत दिसणार असल्याने त्यांचे चाहते नक्कीच खुश असतील। तर क्योंकि सास भी कभी बहू थी या एकता कपूर यांच्या मालिकेतून स्मृती यांनी अभिनयात पदार्पण केलं होतं। पहिल्याच मालिकेत त्यांना लोकप्रियता मिळाली होती, त्यानंतर अनेक मालिका आणि काही चित्रपटांमध्ये सुद्धा त्या दिसल्या होत्या। अमृता या बंगाली सिनेमात त्यांनी काम केलं। 2009 प्रसारित झालेल्या moneyben.com या कॉमेडी शोमध्ये स्मृती इराणी या शेवटच्या दिसल्या होत्या। त्यानंतर त्यांनी 2003 भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर त्या सिने इंडस्ट्रीतून अगदी बाहेरच गेल्या होत्या। तर आता तब्बल 15 वर्षांनंतर ते मालिका विश्वात पदार्पण करणार आहेत। याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन विश्वातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।